सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। शब्द सम्राट न्यूज आपका स्वागत है। नकली डीजल बनाने वाले ग्रोह का पर्दाफाश करते हुए कल्याण क्राइम ब्रांच ने 5 लोगों को रंगे हाथों गिरफ्तार किया और उनके पास से काफ़ी मात्रा में माल बरामद करने की घटना प्रकाश में आई है। बता दें कि कल्याण क्राइम ब्रांच के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजू जॉन को मुखबिर से खबर मिली कि कल्याण की हद में आने वाले अरोली गांव परिसर में नकली डीजल बनाने का कारोबार चलता है। वहीं तुरंत कार्रवाई करते हुए संजू जिम की टीम ने 16 दिसंबर को उक्त जगह पर छापा मार कर भारी मात्रा में नकली डीजल बरामद किया और 5 लोगों को गिरफ्तार कर न्यायालय में पेश किया, जहां न्यायालय ने उन्हें 21 दिसंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया। आगे की जांच कल्याण क्राइम ब्रांच कर रहा है। गावामध्ये बेकायदेशीरित्या मिनरल टर्पेंटाइल ऑइल आणि बेस ऑइल यांचं मिश्रण करून बेकायदेशीरित्या विनापरवाना बायोडिझेल तयार करण्याचं काम चालू असल्याची गुप्त माहिती आमच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेबांना मिळाली होती। त्यावरून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिधा वाटपचे अधिकारी पवार साहेब, पाटणकर साहेब आणि सोनार साहेब यांच्या मदतीने आम्ही 16 तारखेला पहाटे आडोली गावामध्ये छापा मारला असता तिथे एक बांधकाम सुरू असलेल्या साईटवरती पत्र्याचं कुंपण करून त्याच्यामध्ये आतमध्ये 8 मोठ्या पाण्याच्या टाक्या लावून त्याच्यामध्ये मिनरल टर्पेंटाइन ऑइल आणि बेस ऑइल हे एका टाकीमध्ये मिक्स करून ते मोटरद्वारे त्यांना फिरवून मिक्स करून त्याद्वारे बायोडिझेल बनवण्याचं काम चालू होतं आणि तिथे एक टँकरमध्ये बायोडिझेल भरण्याचंही काम चालू आहे। हे करत असताना आम्हाला तिथं एक टँकर आणि एक बुलेरो गाडीमध्ये ते भरत असताना 5 इसम मिळून आले आहेत। आम्ही त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांची 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त असो, सहपोलीस आयुक्त असो, पोलीस उपायुक्त असो, अतिरिक्त पोलीस आयुक्त असो, सहाय्यक पोलीस आयुक्त असो, गुणेश आदा यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉन साहेब व आमच्या कल्याण युनिटच्या पथकांनी केलेली आहे। सर, यामध्ये जे गोदाम म्हणजे ह्या